केसीआर यांचंही मिंढे मॉडेल, महाराष्ट्रामध्ये पैशांचा नवा खेळ, सामनातून बीआरएसवर भाष्य, तर भाजपच्या मदतीसाठीच बीआरएस महाराष्ट्राच्या राजकारणात शिरत असल्याची टीका. परभणीमध्ये शिवसेनेकडून राष्ट्रवादीला मोठा धक्का, राष्ट्रवादीतील माजी आमदारांसह माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेत प्रवेश करणार, मुंबईमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार. मान्सूनचं आगमन होताच विजेच्या मागणीत घट, राज्यामध्ये केवळ 21,553 मेगावॅट विजेची मागणी. धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये वाढ, पाणीसाठा 12.85%, जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पाऊस न पडल्यामुळे 25 जूनपर्यंत धरणांमध्ये 6.49% पाणीसाठा शिल्लक होता, परंतु दमदार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. भंडाऱ्यामध्ये पाऊस आणि शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी बाहुला बाहुलीचं लग्न, शेतीला आवश्यक पाऊस पडावा यासाठी अशा प्रकारे लग्न लावण्याची मोहाडीवासियांची परंपरा. अवजड वाहनांसाठी वरंध घाटातील रस्ता 3 महिन्यांसाठी बंद, पावसामुळे दरड कोसळत असल्यानं रायगड जिल्हा प्रशासनाचा निर्णय. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांमध्ये येत्या आठवड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. कोकणामध्ये जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता, हवामान खात्याची माहिती. कोकण रेल्वेकडून 7 जुलै रोजी 3 तासांचा मेगा ब्लॉक, कोकण रेल्वे मार्गावरील वीरखेड विभागादरम्यान दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉक दुपारी 12:20 ते 3:20 ब्लॉक, कोकण रेल्वेची माहिती. संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेसाठी 5 वर्षातून एकदा उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार, राज्य सरकारचा निर्णय. अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर अग्रवाल यांच्या 14 वर्षीय मुलाचा 22व्या मजल्यावरून पडून मृत्यू, अंधेरी पूर्वमधली घटना, प्राथमिक तपासानुसार मोबाईलवर गेम खेळताना 22व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची माहिती. ठाण्यातील घोडबंदर रोडवरच्या बांधकामाधीन मेट्रोच्या खांबाला ट्रकची धडक, वसईच्या दिशेनं जात असताना ट्रकचा अपघात. मुंबई गोवा महामार्गावर मळगाव बनावट दारू जप्त, बनावटीच्या दारूसह 13,29,680 रुपयांचा मुद्देमाल जप्त, उत्पादन शुल्क विभागाची सलग दुसऱ्या दिवशी कारवाई. पोपटराव पवार यांचं काम मोठं, मात्र त्याचं क्रेडिट पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आमिर खान घेऊन जातो, दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकर यांचं वक्तव्य. तर पोपटराव पवार यांना पद्मश्री नव्हे तर पद्मभूषण मिळायला हवा होता, मांजरेकर यांचं भाष्य. समृद्धी महामार्गावरच्या अपघातामध्ये मरण पावलेल्या 25 जणांवरती सामूहिक अंत्यसंस्कार होणार, मृतदेहांची ओळख पटत नसल्यानं बुलढाण्यामधल्या त्रिशरण चौकातल्या स्मशानभूमीमध्ये 24 जणांवर सामूहिक अंत्यसंस्कार केले जाणार. नंदुरबारमधील शहादा बसस्थानकाची दुरावस्था, बसस्थानकाच्या आवारात पावसाचं पाणी साचल्यानं प्रवाशांचे हाल. मालेगावमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन, आमदार नितेश राणे मोर्चामध्ये सहभागी होणार, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी या शासकीय रुग्णालयातील कंत्राटी परिचारिका आणि स्वच्छता सेवकांच्या बेमुदत आंदोलनाला सुरुवात, मागच्या 3 महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे कर्मचारी संपावर, रुग्णांची मात्र गैरसोय. काल निघालेल्या ठाकरे गटाच्या मोर्चाला शिवसैनिकांची मोठी गर्दी, तर पालिकेतल्या भ्रष्टाचाराविरोधात ठाकरे गटाची जोरदार घोषणाबाजी. मोर्चाला ठाकरे गटातल्या नेत्यांची उपस्थिती, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई, चंद्रकांत खैरेंची उपस्थिती. मुंबई पालिकेवरच्या मोर्चातून आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, सरकारच्या चोरीची फाईल तयार, महाविकास आघाडी सरकार येताच कारवाईला सुरुवात होणार, आदित्य ठाकरेंचा इशारा. भ्रष्टाचार कोणता झालाय त्याची माहिती द्या, आपल्या मित्राला कुणी कंत्राट दिलं, ईडी चौकशीतून समोर येईल, श्रीकांत शिंदेंचा रस्ते घोटाळ्यावरून आदित्य ठाकरेंवर पलटवार. ठाकरे गटाच्या मोर्चाविरोधात मनसेची बॅनरबाजी, मुंबईच्या वांद्रेतील कलानगरमध्ये मनसेचे बॅनर्स. आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी बैठक पार पडेल, केंद्र राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरती चर्चा होण्याची सूत्रांची माहिती. बुलढाण्यातल्या अपघातावरती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया, अपघात झाला आणि राज्य सरकारनं 5 लाख रुपये मदत दिली, हे 5 लाख देऊन लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत, आतापर्यंत झालं ते वाईट झालं, पवारांची प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.